मुंबईत कबुतरांमुळे चक्क काही जणांना लंग ट्रान्सप्लांट सारखी मोठी शस्त्रक्रिया करावी लागली आहे. या कबुतरांपासून जरा चार हात लांबच राहा, पाहुयात. कबुतरांच्या जास्त आसपास फिरकू नका, त्यांना तुमच्या घराजवळ बाल्कनीत बसू देऊ नका, त्यांना दाणे घालायलाही जाऊ नका. हे आम्ही सांगतोय ते पक्षी विरोध म्हणून नव्हे, तर ही कबुतरं थेट तुमच्या मृत्यूला आमंत्रण देऊ शकतात. मुंबईतल्या दोन महिलांना या कबुतरांपायी फुफ्फुसाचे आजार झालेत. एकीला तर थेट लंग ट्रान्सप्लांट करावं लागलंय. हेमाली शहा यांनी घर बदललं, तिथे कबुतरं यायची. कबुतरांच्या विष्ठेमुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि अखेर त्यांना लंग ट्रान्सप्लांट करावं लागलं. काफी इन्क्रीज हो गया था डिझीज तभी. माय लेफ्ट लंग वॉज ऑलमोस्ट 80-85% डॅमेज अँड राईट लंग वॉज 30-35% डॅमेज. And then doctor told me ki in within a year or something you will need a transplant. देशात 47% फुफ्फुसाच्या आजाराचे रुग्ण आहेत, त्यातल्या 13% लोकांना कबुतरांमुळे रोग होतात. हे क्रॉनिक हायपरसेन्सिटिव्हिटी निमोनायटिस हा जो आजार आहे त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन रिझन इट इज वर्ल्ड वाईड नोन इट इज दॅट पिजन ड्रॉपिंग्स ऑर किंवा पिजन पूप रिलेटेड इट कॅन कॉज क्रॉनिक हायपरसेन्सिटिव्हिटी निमोनायटिस. आणि जसं म्हणणं आहे की एन्व्हायरमेंटल रिलेटेड लंग डिझीज आपण जेव्हा म्हणतो की एकच कारण कधी कधी असू नये, देर वुड बी मल्टीफॅक्टोरियल म्हणजे दुसरे कारण पण असू शकतात की जे कंबाईन होऊन तुमचं लंग फायब्रोसिस वाढू शकतं. कबुतरांना दाणे घालताना ह्या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करा आणि मगच दाणे घाला. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.